गरजू बालकांना योग्य उपचार आणि त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सह्याद्री हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनतर्फे मिशन प्रेरणा पुन्हा सुरू करण्यात आले आहे। या उपक्रमांतर्गत हृदयाच्या समस्या असलेल्या वंचित बालकांसाठी आवश्यक प्रक्रिया केल्या जातील आणि त्यांना शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत दिली जाईल। हा उपक्रम 2018 साली सुरू करण्यात आला होता आणि सुमारे 250 बालकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला। मात्र त्यानंतर 2021 मध्ये महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सह्याद्री हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त संचालक अबरार अली दलाल, प्रकल्पाचे संयोजक रोटेरियन सुधीन आपटे, रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे अध्यक्ष आमोद फडके, सह्याद्री हॉस्पिटलमधील पेडेट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पंकज सुगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे प्रकल्प प्रमुख रोटेरियन अनुप बंदिष्टे, सह्याद्री हॉस्पिटलचे समूह वैद्यकीय प्रमुख प्रसाद मुगलीकर आणि आदि मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री हॉस्पिटलमधील पेडेट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पंकज सुगावकर म्हणाले की एकंदर निदान सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याने बालकांमधील हृदयाशी निगडीत समस्यांचा उपचारासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे। आर्थिक परिस्थिती नसल्याने वेळेवर होणाऱ्या उपचारांपासून अनेक जण वंचित राहतात। मिशन प्रेरणा अंतर्गत पात्र रुग्णांसाठी आर्थिक सहाय्यासह हे हृदयरोग उपचार प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे। थँक्यू। मी डॉक्टर पंकज सुगावकर, बाल हृदयरोग तज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल पुणे। आज मी तुमच्यासमोर आलो आहे आमच्या नवीन मिशनविषयी माहिती देण्यासाठी। तिचं नाव आहे मिशन प्रेरणा। ही मिशन नेमकं काय आहे तर जी 12 वर्षाखालील हृदयरोगाच्या आजाराने जी बाळं त्रस्त आहेत, ज्यांना हृदयरोगाचा आजार आहे तो सिंपल असेल तर गंभीर प्रकारचा असेल, अशा बाळांना आम्ही सह्याद्री हॉस्पिटल व मिशन प्रेरणा यांच्यांतर्गत आणि रोटरीच्या मदतीने एक खूप चांगला उपक्रम आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही 100%पर्यंत मदत त्या बाळाला करत आहेत, म्हणजे अक्षरशः त्याचं ऑपरेशन मोफत पण आम्हाला ह्या योजनेमध्ये करता येईल। म्हणजे आम्ही डायग्नोसिस पण करतो आहे, ट्रीटमेंट पण करतो आहे आणि त्याचे उपचार पण आम्ही ह्या योजनेमध्ये 100% करायचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे ही मिशन आम्ही राबवलेली आहे। खरं बघायला गेलं तर कोविडच्या आधी 300 पेक्षाही बाळांच्या हृदयाचे ऑपरेशन आम्ही ह्या मिशन प्रेरणामध्ये केले। त्याच्यामुळे आता आमचा हा दुसरा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये पण आम्ही असं ठरवलेलं आहे कमीत कमी 1000 बालकांच्या हृदयांचे ऑपरेशन आम्ही या मिशन प्रेरणामध्ये केलं आहे। आणि आज समाजाला ह्या मिशनची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तीच गरज आणि तीच मदतीचा आमच्याकडूनचा प्रयत्न ह्या समाजासाठी व ह्या लहान मुलांसाठी जे हृदयाच्या आजाराने त्रस्त आहेत त्याच्यासाठी आम्ही हा चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्याकडून 100% हा करणार आहोत। तसंच असं कुठलंही बाळ जर तुमच्याकडे असेल ज्याला 12 वर्षाखाली आलं असेल व त्याला हृदयाचा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा काही त्रास असेल तर तुम्ही सर्वप्रथम घाबरू नका, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका। नक्कीच सह्याद्री हॉस्पिटलला रोटरीच्या मदतीने जो हा मिशन प्रेरणा आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की सामील करून घेऊ व तुमचे उपचार 100% पूर्णतः मोफत करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही आत्तापर्यंत करू। आत्तापर्यंत केलेल्या 5000 हार्ट ऑपरेशन्समध्ये आम्हाला सक्सेस रेट हा 99% लागला आहे। त्याच्यामुळे जर जुनं कुणाच्या मनात जर वाटत असेल की हृदयाचा आजार म्हणजे गंभीर आजार, ते काही वाचणार नाही, आता तसं काही राहिलेलं नाही, तुम्ही बिंदास राहा, घाबरू नका व प्रामुख्याने लवकर पुढे आहात अशा आजारांमध्ये आम्ही 100% सक्सेस रेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करू व 100% सक्सेस देण्याबरोबरच 100% मदत करण्याचाही प्रयत्न आम्ही नक्कीच करू। त्याच्यामुळे अशा बालकांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। असं काही कुणाला हृदयाचा जर आजार असेल व ती 12 वर्षाच्या खालील असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा व आम्ही आमच्या टीमकडून त्यांना 100% सहकार्य करायचा प्रयत्न नक्कीच करू। रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनच्या प्रकल्पाचे संयोजक रोटेरियन सुधीर आपटे म्हणाले की हा उपक्रम विशेष करून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल। सह्याद्री हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त संचालक अबरार अली दलाल म्हणाले की सह्याद्री हॉस्पिटल्स डेक्कन येथील अद्ययावत सुविधांमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात। मिशन प्रेरणा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनच्या मदतीने सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे गरजू बालकांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर प्रक्रिया करण्यात येतील। या उपक्रमांतर्गत सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन जिमखाना येथे 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2023 दरम्यान लहान मुलांसाठी हृदय तपासणी शिबिर आयोजित केले आहे। माझं नाव लक्ष्मण मोहन पाटेकर, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर। 2019 मध्ये ज्यावेळेस सह्याद्री हॉस्पिटलला मी आलो त्यावेळेस 1 रुपया पण माझ्याकडे नव्हता। पैशाअभावी 5 वर्षी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी लांबवली होती, परंतु डॉक्टर पंकज सुगावकर यांनी योग्य माहिती दिल्याच्यानंतर त्यांच्याच ऑब्झर्वेशनमध्ये मी त्या सह्याद्री हॉस्पिटलला आलो। अगदी 4 ते 5 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी त्या ठिकाणी त्या पेशंटला दिली आणि नंतर मला वाटलं होतं कधीतरी की 50,000, 1,00,000 रुपये एवढे काहीतरी त्या ट्रीटमेंटला लागतील, परंतु ज्यावेळेस आमचं सुट्टी होण्याची वेळ आली म्हणजे घरी जाण्याची वेळ आली
त्यावेळेस मिशन प्रेरणा त्या ठिकाणी समोर आलं, 2 मिनिटाच्या त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली. त्यांना मी विचारलं माझं बिल किती येईल, त्यावेळेस त्यांनी सांगितलं का तुम्हाला 1 रुपया पण बिल त्या ठिकाणी भरायची गरज पडणार नाही, कारण पूर्ण तुमचा खर्च 100% आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यावेळेस खरोखर मनावरच ओझं त्या ठिकाणी पूर्ण हलकं झालं होतं, पूर्ण मन प्रसन्न होऊन त्या ठिकाणून मी अशा प्रकारचा आपल्या पाल्याला घेऊन त्या ठिकाणी निघून गेलो. खरोखर त्यांनी जे त्या ठिकाणी सहकार्य केलं तर परिस्थिती अभावी खरोखर एखाद्या पाल्याचा नक्की मृत्यू होऊ शकतो. त्या उदाहरणामधला मी पण आहे, मी पण तो विचार केला होता. 5 लाख रुपयाची आपण सर्जरी करू शकत नाहीत, परिस्थिती हालाकीची आहे, पण मिशन प्रेरणा, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉक्टर पंकज सुगावकर देवदूतासारखे त्या ठिकाणी खरोखर समोर आले, योग्य मार्गदर्शन योग्य वेळी त्या ठिकाणी केलं. आज माझा पाल्य 28/12/2012 त्याचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आज तो पाल्य गेल्या 28 डिसेंबरला 10 वर्षाचा पूर्ण झाला, सुरक्षित आहे. पाहिल्याच्या नंतर आनंद होतो, त्याच्यामुळं मी सर्वस्व त्या ठिकाणी सर्वांचा ऋणी आहे. इथून पुढेही कार्य त्या ठिकाणी असं चालत राहावं आणि अनेक पाल्याला जीवदान त्या ठिकाणी मिळावं, ईश्वर चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो.